माया ममतेची माऊली होती घराची तू साऊली, माया ममतेची माऊली होती घराची तू साऊली। का सोडून गेलीस ग मला, ये नाही ये नाही झालीस का परकी, ये नाही ये नाही झालीस का परकी।
यांनी म्हणायचं यांना जमलं नाही, यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही, आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू, दोनशे चपकी नऱ्या लुटादेश आम्ही आहे तसे जमलं महाराज. अर्थ लोकले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, आणि विषय लोकली मन सादर अवघे बुडवली. जमलं माझं जग सगळं. आता मी बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी म्हणून करायचं किंटा चिंता का करायचे नाही. महिला पुरुषांनी पटकन उत्तर द्यायचं यस ना यस नो ना नो. जगाचा निर्माता देव आहे, संभालणाराही देव आहे आणि संपवणाराही देव आहे. दुसरं वाक्य, या जगातला प्रत्येक जीव हा भगवंत निर्मित असून तो त्याचा अंश आहे. वाक्य फायनल झालं बघा, पुन्हा वळवळच करायचे नाही. एवढेच मोबाईल हेगवायने घेऊन जाते, एवढेच रोज ऐकायची परत मी गायता. प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे. तो ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, शूद्र असेल, वैश्य असेल, आर्त असेल, आर्तज्ञ असेल, जिज्ञासू असेल, आत्मज्ञानी असेल, पण त्याचा मूळ स्तंभ ब्रह्म आहे. मग तुम्ही म्हणाल ह्या जाती का निर्माण झाल्या, हे तुम्हाला तुमच्या सुईसाठी तुम्ही केलेलं भांडवल काय देवाने खरून वर पाठवलं हे तुमचे चाले. लाकडेवंत म्हणून लाकड ताशी तो म्हणून सुतार आहे, आणि मडके म्हणजे तो म्हणून कुंभ आहे. उद्या तुम्ही नवी जात काढाल, कीर्तन करणार, हा बावळे पण आहे. आमच्याकडे एकच जात आहे, तिसऱ्या अध्याय एकच जात तिसऱ्या अध्याय देखा मनुष्य जात सकाळ स्वभावता भजन शिव. बस माऊलीने जगाला एकच जात दाखवून दिली, कोणती? माणूस. बस पुन्हा ते तृप्ती कुठे नाही तुम्ही तपास हे नाही देव पाहत आणि प्रत्येक जीव जर भगवंताचा अंश आहे. मालकरी मंडळी, गंधवाली मंडळी, महाराज मंडळी, तालकरी, विणकरी, दिंडीदा, हरिदिंडा, कानडे, सावध उत्तर द्या. आता प्रत्येक जीव जर भगवंताचा अंश आहे तर जीव देव का नाही? किचकट वर कसा जीव देव का नाही? उत्तर, जीव देव आहे पण मी देव आहे याच त्याला ज्ञान नाही. आता एकदम किचकट नाही का, थोडस घुसत घुसत जायचं. जीवाला देव होता येईल का? अहो जीव देवच आहे, जीव देवच आहे, फक्त त्याच्या अज्ञानाचा टप्पा त्यानं ओलांडला नाही. ओलांडायचा कसा? दूध 20 रुपये लिटर आहे, महिला म्हणतात 5 लिटर दूध घ्यायचं, काहीच करायचं नाही, काहीच करत नाही, फक्त पातेलाच खायचं. काय होईल? नासल, नासलंच दूध का? त्याच्यावर कोणतीच क्रिया केली नाही, करण्याचं ज्ञान नाही, म्हणून दूध नसलं. नाही तर दूध पवित्र आहे. तसं तुम्हाला मला भजन करून चांगलं वागण्याचं ज्ञान नाही, म्हणून आपल्याला पोरानं हल्लं सुनवाईनं खास कळवलं. नाही तर आपण देवच. आपल्याला जर एवढं ज्ञान असं तर मी मरताना काही संघ नेणार नाही. कशाला दोन भावांची गच्ची लहरतही झाली असती, आणि कशाला वकिलाला माहीत घालत स्लॅप टाकला असता. आता त्या दुधात फक्त एक काम करा, महिला मुलं, ते 5 लिटर दूध येणार, त्याच्यात एक लिंबू कापा, फक्त एक फोड पिळा, दही होईल. झालं बरं का दही? आता सावध राहा, दही झालं याचा अर्थ त्या दुधाची किंमत वाढली. आता दही 40 रुपये, दूध 20 रुपये होत, महादुधाचा बॅरल आहे. याला काही जर केलं नाही तर तो नाशेल. मग याला गुरु करा, रामकृष्णाने मंत्र घ्या, याच दही करून घ्या. आता त्या दह्याच महिला मंडळ घुसळण का? काय तयार होईल? दोन गोष्टी तयार होतील, वरती राहिले लुणी, खाली राहिले ताक. आता ताक काय लिटर आहे? फुकट. ताक फुकट आहे, पण लुणी 300 रुपये. आता ऐका, दूध होत पातेल्यात, दही गेलं गाडग्यात, आणि लोणी गेलं स्टीलच्या डब्यात. हे ज्याच्या त्याच्या कर्माने गेलं का देवाने घालवलं? बस फिट बसलं गेलं. आता ते जे लोणी आहे, लोणी ते उकळा कालवा, काय तयार होईल? तूप. करेक्ट. पण तुपाची किंमत 700 रुपये, 20 रुपयाचे झाले 400 रुपये, 40 रुपये, 40 रुपयाचे झाले 300 रुपये, आणि 300 रुपयाचे झाले 700 रुपये. एक होतं तू पाकिल्यात, दुसरं गेलं मांडक्यात, तिसरं गेलं स्टीलच्या ढगात, पण चौथ्याकडी गेलं बर्मीत. आणि आता एकच उत्तर द्या, तुपावर काय केल्यावर परत त्याचं दूध होईल?
कधीच होणार नाही. मग यांना चांगलं मागायचं ज्ञान आलं का आज ते होईल, याला जायची गरज का? याला काय कुठं जायचं? कशाला गेला का शिला? तुला पण जायला सांगितलं होतं, तू गावात राहतो, ही पहिली काशी काय काय तिथं पावले तसं तू काशी म्हणलं तिथे काम म्हणून. आपल्याकडे धंदा झाला येतो, 10-5-50 माणसं गोळा करा, चलो ट्रीप. यांचं नाही धार्मिक काशीला जाणार, ह्याचाच नाही भावना. आणि हिनं नवऱ्याला म्हणायचं बायको चांगली वाग ती तुम्हाला भावत नाही. काशीचा नियम माहिती का काय? काशीला जाणार आणि घरात ठेवा. काशीला गेल्यावर गावात यायचं नसतं. पावलात कुठून फळ ठेवायची त्याच्यात काय कळलं? काशीचा नियम असा आहे तिथं मरावं लागतं. हाती थुर गावात येतो जायचं खात नाही म्हणतो कुठं नाही काशीला काय सगळं तुला पण जायला सांगितलं होतं काशीला. महाराज माझी भाषा थोडी दे का? अरे वाराणसी गया पहिली द्वारका परी नाही तुका पंढरशी. आणि 12व्या देत शिवे शरीर वेद किते. याचा अर्थ काशीला जाऊन शरीर ठेवावं लागतं. हाती थुर गावात आलाय आपण दहाव्याचं खात नाही मुळ जाणवून एवढाच पर्याय तो काशीला तो धंदा झालाय. 150-150 गोळा करा, चलो काशी. पैसे बोला त्या दिवसही निघत ती कुणा आला तर त्या पैसे तर बाई कुणा घासरा युनि काशा खुश. ही काशी खुशन ती काशी खुश. तुला सांगितलं पाणी झाला जायचं नाही मला जायचं नाही. आताही नंबर 12 महाराज मंडळी काय पदक मंडळी कागद आणि पेन काढून नंबर विंबर लिहून घेतात ओवींचा. आताही नंबर ओवी नंबर सांगणार तुम्हाला. आताही नंबर 12 ओवी नंबर 189 ही घरी गेला उचका. एकूण बावळ्याचा बाबा नाही चला थोडं पुढे जायचंय. तुम्हाला मला देव होता येईल नाही नाही आपण देव आहेच. ही काळ जातो फक्त दुधात काय टाका विरजण टाका लोणी करा. पण मी ती नाकडी विचारणार आहे तुम्हाला दूध तुपावर कोणती क्रिया केली तर त्याचं दूध होणार नाही. आता एक उत्तर द्या तुम्ही मला. मालकरी मंडळी लोखंडाला परिसराचा स्पर्श झाला की सोनं होत मान्य तुम्हाला. हे तुम्ही वाचलंय का अनुभवलंय? पश्चिमापैकी कोणी परिस पाहिला बा नाही ना? ऐका मग बसलेल्या पैकी कोणी जरी परिस पाहिला नसला तर लोखंडासारखा पापी माणूस चांगल्या विचारात बसला की तिथं जर सोनं होत आता तर सिद्धार. परिस पाहू नका. कोणी तुम्हाला सांगितलं म्हणे परिसाला लोखंडाचा स्वर गपची ओव्या ऐकांनी लोखंडाला परिसराचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं. पण त्या सोन्यावर परत कोणतीही क्रिया करा लोखंड होत नाही. ऊसाची साखर होते साखरेचा ऊस होत नाही. दुधाचं लोणी होतं त्याचं दूध होत नाही. अध्याय नंबर नीट लिहून घ्या. अध्याय नीट आहे का ओव्या? अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198 ओवी नंबर 199 आणि ओवी नंबर 200 लोहाचे कणक होय. लोखंडाचं सोनं होईल एकदा मीच देव आहे हे कळलं की दुधात पाणी घालायचं बंद बांध करायचं बंद मतदानाचे पैसे घ्यायचं बंद तो देव मंदोनी भावाची बोल करेल तिला इतर कस काय
तिला तोंड नाही बोलता येईन आलं आमचं आणि तिला भावाची पोर करेल तिला इथं धाकते नवीन गलती घ्यायला लवकर तसा राहुली पहिली ना जेवढी जी राहुली तर दुसरी काय तरी मानताची भाषा आहे जम्मू करी गर्जना जो देखील नाही पंचायत त्याच्यात उतरलं नाही म्हणजे ते चालत त्याच्यात उतरलं म्हणजे ते कळतं जावे त्याच्या वंशा देवाकडे अमंग तुकाराम महाराज नाही कळले ती नाही चिंता करते नाही अमंग आता दुसरा मुद्दा संपलाय आणि चिंता सगळे लोक का करतात तर एक वाक्य आहे पाच सहा महिने बांधून राहिलेली गाय खुट्या सगळं सुटली खुट्या सगळं सुटली आणि घासात गेली ती खात नाही घास तुडी दिली नाही का ती भांबावली काय खाव महाराजांची भाषा नाही का ओवी ऐका तेरा वेळा त्यातली हिरवा चारा भांबवे पशु ज्ञानोबाला म्हणलं हिरवा चारा पाहिला जनावर जसं भांबवत तशी सध्या माणसं भांबवली भांबेल हे धुंद माणसं आहे सध्या भांबेल माणसं आहे सध्या मोटरसायकल चालले कुत्र्याला शेजार तर म्हणणार आजी या कलश आहे तो जाणून बुजून बोंबी लागणार भांबेल लोक शेजारची शेजारी बाई म्हणली आज काहीच करत नाही बाई आज आणणार घे माझा उपास आहे शेजारी बाई त्याच दिवशी शेजारी आणण्याच्या पोळ्या काढणार इथं नाकात तरी वाल झाली लागली भांबवली लोक पेमेंट पैसा झालाय मोका बुद्धी झाली कमी आणि पिसाळेवाणी माणसं करायला लागली आपल्या बापाला नाही जमलं आणि याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचे इतर तुम्ही घरी गेले होता भांबवली माणसं आज 99% लोक भांबवलीत काय म्हणजे भांबवली तर पुऱ्या म्हणायची माल करायला अरे पुरी तुला गेली का नसेल करू नको उतरतुली होऊन जाईल केलंच त्यानं माळकरी मंडळी ध्यानात ठेवा एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाहीये पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे हा एकादश ज्यांच्या महिला मंडळी एखाद्या दिवशी जर आपल्या घरात सासूचा दाव जरी एकादशीला आला तर नवऱ्याला खडीतोड सांगायचं त्या दिवशी सगळ्यांना खिचडी 13 वेळा लाख गाव देऊ घाला भाऊबंद जाय कोण ते नालाय कसं भाऊबंद तर नाही नालाय बरं झालं तुमचे माझे निमे अर्धे मेले इतक्या नालाय गावलं ती भाऊबंद जिवंतपणीने जगून दिली नाही मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा जुने लोक घरचेच पाच पोर का होऊन द्यायचे नको बोलणं राम राम आपली स्टोरी नाही नाव टेन्शन आली नाही अरे एका दिवशी पोरीच लगीन करू नका हे होऊन जाईल केलंच त्यानं जावायची एकच पोर आहे तुला एकादशी लगीन करू नको होऊन जाईल ज्यांना एकादशी नाही त्यांना गुलाब जामू करू नाही त्यांना खिचडी करू पण करूच केलंच त्या 15,000 त्यांना लाइटिंग लावली घालव 10,000 गाडू आणि जेवढ्यांना 22,000 ते फेट्यांना येण्याला ऊर फाट्या लावली तर सोनाला सोनं ए रे खाली खाली घ्यायचे खाली सगळी दळमळ करून देते ते काय गाडी त्याच्या आवाजाने सगळी लोक वर पाहते ते खाली मी गेलो येऊन भरतात ते खाली हे नाही चित्र लोक हे हे कॅमेरेवाले महाराज हे चांगले हे फोटोवाले ना फोटोवाले चांगल्या माणसाची इज्जत घ्यायचे कशी घालतात आहे का ते आपल्याला म्हणतात स्माईल म्हणजे आपल्याला हसता येत नाही का नाही अरे फोटो आल्यानं आपल्याला हसायला सांगणं याच्यापेक्षा अपमान कोणता साधा अपमान आहे का बी एड आपल्याला सरळ करते स्माईल टाईट अरे येणे का तुम्ही आम्हाला हसायचं शिकेल का तू माणसं नाही म्हणजे अजून हसू का हात पाडले पाहिजे तो अपमान आहे आपला माणसाने सतत हसतच राहावं दुसऱ्यानं का सांगावं हास हे लोक चांगलं ताप घेते मला ए चला थोडं पुढं तुम्ही आज पुढं जायचंच का तिथंच मुंगायचं आता चिंताच करायची नाही आता काय करायचं नाही ऐका लग्न करू नको परत एकादशीला होऊन जाईल केलंच त्यानं 15,000 लाइटिंग लावली 10,000 दारवाणी जेवढ्यांना 22,000 फेट्यांना येड्याला उठ फटवावली तर सोनं सोनं केलं 13 तोळे येडे वायला लुगडी घेतली 1,50,000 6,5,00,000 घातली आणि सुनच करून घर निघली अगदी
अध्याय नंबर 16 ओवी नंबर 359 शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही पूर्ण व्हावं. एकानं मला कीर्तन तिथं उभं राहून एकानं शिर लगीन केलं तर असं होत आहे तर ज्यांनी पुरी बनून आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिजे पण झाली आपली आपण त्याला एक पुरावा आहे. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189 वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वारंवार पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही आणि ही औलाद अशीच मिळेल ही कशी मरत ती. अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200 पतंगा दिप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण शिरा दिव्यावर गेला बसलेल्या कोणत्याही माणसानं सांगायचं आपल्याला कीर्तन सगळ्या पूर्वी पळून आलेले माझा संसार चांगला आहे लग्नाचे पैसे भरून दिला खे रोग घे शंभरे रोग द्यायला काय हरकत येते लग्नाला खर्चच नाही असल्या द्यायला येणे का तुम्ही माना नाही तर नका मानू मला पण शास्त्र आहे हा मला नाही तर नाही पुरावा परवा दिवशी अमुष आहे उद्या अमुष आहे परवा माघ महिना लागणार आहे तुम्हाला 15 दिवसात काय चमत्कार घडतो पा माघ महिना लागणार आहे उन्हाची तीव्रता वाढणार उन्हाची तीव्रता वाढणार डोंगरावर जेवढे वाढलेले झाडे त्यांना हळूहळू पाणी फुटायला सुरुवात होणार आणि माघ महिना गेला आणि फाल्गुन महिना आला लिंबाला बहर येणार आंब्याला बहर येणार झाडाला पाणी फुटणार वातावरणात उष्णता वाढणार समजायचं वसंत ऋतू आलाय पुरावा वसंताचे रिझवणे. अध्याय नंबर 13 वसंताचे रिझवणे झाडाचे सांजे पाहिजे वसंत ऋतू आला रे आला तर आंब्याला बहर येणार हे शास्त्र आहे आणि जेव्हा येणार तेव्हा आमचा गुढीपाडवा येणार आम्ही गुढीपाडव्याचे आमची औलाद 31/12 साजरी करणारी नाही कारण आमच्याकडे गुढीपाडवा कसा येणार लिंबाला बहर येणार आंब्याला बहर येणार झाडांना पाणी फुटणार उष्णता वाढणार आणि निसर्गामध्ये वेगळं चैतन्य होणार त्या दिवशी आमचा राम वनवासातून येणार आणि मग गुढीपाडवा होणार. आम्ही खांड खाऊन पायजण्यात मुतून 9 वर्ष साजरी करणारी औलाद आमची नाही चिकन विथ बियर हॅपी न्यू इयर की खांदा आणि 96 कोटी रक्त आहे हे रक्त हे 96 कोटी खानदान रक्त आहे हे शास्त्र पाळणारच तुमचं काय म्हणतो आणि जेवढे बसले आणि जेवढे 31/12 पेलते ह्या वर्षी तेवढे बेवढे ध्यानात ठेवा आलाय का त्या दिवशी सोमवार होता हे आणि ज्या दिवशी उतरली तुमची त्या दिवशी एखादच होत वाटलंच होणार तुमचं कशाला येणे होणार तुम्ही वर्षात येणे तुम्ही कुबेतून जाणार तंगड्यातून जाणार वाकडे तिकडे होणार पण कार्यक्रम होणार का नाही 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 पुरावा 9 अध्याय अरे म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले पर्वता बहिष्कार न सांडावी समुद्र रेखा न ओलांडावी अरे याला कुणीतरी चालवतोय हे शरीर कुणाची असते अरे हे शरीर Thank you.
काउंटर चार काय दिली होती एक नाही करी दिली मला आराम माहिती जवळ सापाचे चार आमचा पाचचा विक्रम आहे मला पण तीन तर अशा हलके हाके रोज बारामाही सीझन आहे ना आपला महिना कोणताही निघू 80-85 कीर्तनाला घ्या म्हणून तुम्ही उलटा हिशोब काढला असं नाही तसं नाही मार आमचं काय झालं माहिती का मला आमचा बुवा भाटा झाला लोक आमच्या जवळ येत नाही आणि दोन चार बुवा भाटी करून देते लोक अगोदर पैसे घेते असं मोगाम एखाद्यानं सांगायचं मोगाम बरवायचं काय म्हणते ते ठरवून घेते आमचं असं आहे महाराज कीर्तन जास्त आणि पैसे कमी एखादा दिवस आठवड्यातून उगवतो महाराज 80-90 हजार रुपये रोज पडतो नाही तर पिटून पिटून 30-35 वर रात काढायला तीन झाले तर एखादं फुकाट किंवा कमी भावात राहते काय पैसे आम्हाला पुढे निघा त्याचे वाढदिवस फिरदिवस तो नाव लागत होतो काय विषय काय आहोत हाके नसते आम्ही काही चिमल्या निवडे नसते गरीबाला नाही गरीबाला कधी हिंद्री कधी 25 वर्ष लागलं मारा त्या करा अजून गरीबाला त्रास नाही द्या साधे सप्ते तिथे घ्यायचे काढून आता ही पार्टी आज एवढं मग असला तर काय नाही पालकांना सर्व व्हायला अर्थ की पार्टी पार्टी पाहून नाव टाकलं पाहिजे ना चिंता बिंता काही करीत नाही तो ठरवी कटेवर हात आहे विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे तेव्हा काळजी केली आपण काय करायचं फक्त एक करायचं मला मी केलं नाही असं म्हणायचं आणि सुखी लागायचं बस पुरावा तिसरा अर्थ आहे हे मदत दिसत म्हणाले परी मी नाही केली आता हे मी सांगतो आहे का यदा कदाचित यदि मी नाही का महाराज मंडळी सगळ्यात यदा कदाचित मालकरी मंडळी यदा कदाचित कासवाला केस येऊ शकतात यदा कदाचित सशाला शिंग येऊ शकतात यदा कदाचित वांझेला बाळ होऊ शकत यदा कदाचित आकाशाला फळ येऊ शकतात यदा कदाचित मुर्गाजळाने ताण भागू शकते यदा कदाचित यदा कदाचित यदा कदाचित अंधार सुद्धा प्रकाशाला घालू शकतो पण कोटी रुपयाचं शरीर परत मिळालंच याची गॅरंटी देत आहे सशाला शिंग येऊ शकतात येतील कासवाला केस येऊ शकतात पण चार गोष्टी तुम्ही आयुष्यात कमवू शकत नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराचे इंद्रिय पुन्हा नाही तीन दूध पाडणारी आई पुन्हा नाही आणि चार ईश्वरासारखा बाप पुन्हा नाही बाकी तुम्ही सगळं करू शकता कारणांची भाषा आहे असाध्य ते साध्य करी कारण अभ्यास तुका काय मारून मिळेल घडेलही वांद्याला बाळ होईलही आकाशाला फळ येतीलही अंधार प्रकाशाला घालू नये पण आई एकदाच वडील एकदाच शरीर एकदाच आणि संत संगत भाग्यानच हे मिळणार मिळणारच आईवर भाषण करू नका आईवर कादंबरी काढू नका आईवर पुस्तकं लिहू नका आईवर कविता करू नका फक्त आईच्या गालावर हसू ठेवा ही श्रीमंत आहे आंब्याला 80% कीर्तन करा आई बाबा बोलत बोलले बोलत नका संभाळा काय करतो डोमला एक वाक्य सांगा देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही पण आई वडिलांची सेवा करणाऱ्याला देव भेटणारच याच्या शंका नाही नुसतं सांगणार काय घरी देखणार नाही पण घरी नाही काय करतो त्याला शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही
लहान पोरं तर मन कधी स्थिर नाही आणि चोरी तर धनकोला लागला नाही. पुरावा अठरावा काय वार्याचे धावणे का शिवीचे चरणे बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा अर्धा जेवढं घुसळ डोक्यात तेवढं मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पाहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही. आणि पापाची लक्ष्मी किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. तेरावर काय मुंगी मेरू नावाला नव्हे आणि मश्का सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही. मासा समुद्र कधी तरू शकत नाही. ज्या ज्या घरांना फुकाची इस्टेट मिळाली ती घरं दोनच पिढ्या सुखानं खातात. तिसऱ्या पिढीला त्या घरात इडी माणसं जन्माला येतात. सुपना साफ होतो असं कधी घडणार नाही. दुकान मिळत होते पाच गावं आंदोलन घेतले नाही खानदान संपवले. आणि तो त्या वाचनाला सांगून ठेवतो कौरवांचा नाश कृष्णाने केला हे वाक्य वापरीत नका जाऊ. त्यांच्या कर्माने केला हे वाक्य. त्याला पाच गाव फुकाट मिळत होती काही त्याची काही त्यानं काही आव टाके म्हणून आंब्याला काही खर्च नव्हता. जगाचा बाप होता. अरे पाच गाव हेंड मिटून टाक म्हणा ते बंगाल मेंदूच होते ते तुम्हाला सुईच्या टोकर मागेल एवढी द्यानार नाही. आणि कधी ध्यान करायचं देवाचं आणि कीर्तनकारांचं ते मी ऐकलं नाही त्यांचं वाटूनच होतं हे ध्यानात ठेवा. आणि झालंच टपरीला नाव नाही राहिलं खानदान मी आखी वाचलं का तुम्ही आपलं महाराष्ट्रात दुर्योधन पान स्टॉल वाचलं का तुम्ही आपलं दुःशासन का ढाबा. अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन मी मी खानदान. आणि पायापासून सांगतो गुरफाटी बुद्धी वाचू नका. कौरवांचा नाश पांडवांनी केला नाही. जर नम्रता झाली असती तर आजला आम्हाला झाली असते. काही काही गोष्टी पाठ नाही करायच्या काही गोष्टी याच्याशी जुळवायच्या आहेत. याच्यामध्ये पाच पांडव आहेत. कोणते पाच प्राण पाच पांडव आहेत याच्यात आहे आणि शंभर कौरव याच्यातच आहे. वाईट विचार हे कौरव आहे. पंचमहाभूताचं शरीर हे पांडव आहे. जर विकाराधीन शरीर झालं तर त्याचा नाशच होतो हे ध्यानात ठेवा. याला सुरुवात आहे याला जुळव हे त्यात पाच पांडव आहे की नाही. हे शरीर पंचमहाभूताचं आहे. हे पंचमहाभूताचं शरीर आहे आणि याच्यात वाईट विचार म्हणजे शंभर कौरवांचे. या शंभर कौरवांनी जर पंचमहाभूताचे अंकित राहिले तर तो माणूस मोक्षाला प्राप्त होणार. आणि पंचप्रेम जर गेले तर विनाश नाशच होणार. नाश माणसं इंद्रियाच्या अधीन झाल्यामुळे मिळली. पुरावा तिसरा अध्याय एक दुसरा अध्याय एक इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती तरले ना तर ती विषय असं नाही. गौरवांचा नसते जरा मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून आहे. सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आहे. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून आहे. सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आहे. आणि तुम्हाला मला धोका या समाजात फक्त तीन माणसांपासून आहे. एक मित्र 80% मित्र धाब्यातून येतात. 20% मित्र देवळातून येतात. आणि आज आपल्या ज्या पिढी ज्या पिढ्या सांभल्या त्याला मित्र जबाबदारी तुमचे काय म्हणते. आपण म्हणतो तरुण पोर बिघडली नाही 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 त्यांच्यावर वळणं लावणारीच त्या मापात राहिली नाही. पोर कशी बोल त्यांना फुकट मिळाली लोकांनी मी दिली त्यांना नाही एकत्र मिळाली त्यांचं धरतील त्याला साथ पण ते आणणार हे नाना स्वजत म्हणजे काय प्रश्न. लाज धरणारा का विषय हा त्यानं सोडूनच दिली त्याला काय विषय. ज्याचा बाप दुसरीची जमीन वाटायला करतो ज्याची आई दुसऱ्याचा का उखर पिते तिचा पोरं जर धाग्यावर जेवतोय तर काय यायला पाहिजे. तर पाप केलं तर पाप आहे. काय बाप आहे तीन रंगात उघडले शिबिरातली तर काल सकाळी गरम करती बिजाईच्या डोक्याला ते नाही बांधावर जेवायला बसली बाया गाऊ खुरपी तो त्या सगळ्या बायांनी भाकरी सोडलं ते बिजाईल भाकर सुटली नाही का सुटली नाही माहिती का. एवढ्या बायांमध्ये माझा अपमान होईल भाकरीवर माहिती कालवण नाही लोणचं आहे लोणचं सोडलं ती काय म्हणते माहिती बायांना. आज कालवणार होतं पण करायला वेळ मिळाला नाही म्हणून लोण चांगले तिला लोण तर भाकरी सोडलं आणि तिचा परिणाम नाही घागावर जेवतो का नपिल्या सुधार ती काय सुधार त्याला जर लाभात राहिलं नाही नववीच्या पुढच्या ज्या अवलादी आहेत इतक्या माझातून गेल्यात महाराज त्याला धोका दिला सगळं कमवायचं नाही ना. घर राहायचंय हे राहायचे मोठा राहायचे फक्त माझा जेवणी करायचं. त्याला बापाची इस्टेट सोडून जगून दाखवा आणि मग नाही डी प्या लग्नाचा कुठे दारू पिणाऱ्या कोणत्याही पोरावर कीर्तनात बसलेल्या कोणत्याही आपलं ओपन चॅलेंज ओपन फक्त त्या बापाची इस्टेट सोड तू आणि आपल्याला एक गुंठ जमीन घेऊन दाखव वर्षभर घसरणी अट्टा करतो
दिवस फिरतात शंभर पोरांचा बाप धृतराष्ट्र मागायच्या टायमाला दुसरीच्या घरच्या भाकरी खाऊन मिळाला आहे. हे त्याला द्यावा मारताना त्याला भाकर नाही मिळाली, शंभर पोर होती. दिवस फिरता जरा बारावीचे दहावीचे पुढचे धोंडगे जरा नीट आहे का? अरे मिश्या फुटल्या नाही ना गो तुम्हाला मिश्या फटली का तुम्ही? जरा माझा जेवण करू ना मराल बेवड्यो मराल मराल संपवली काय म्हणते तू? एक वाक्य सांगत मला, तुम्ही जर आमच्या खुळीत आले ना पोरण, आमच्या खुळीत जर आले ना तुम्ही श्रीमंत होणार नाही पण समाधानी नक्की होणार. तुम्ही गाडी घेणार नाही, बंगला बांधणार नाही पण समाजामध्ये मानच जगा. पगार मंगळाच्या नाही लागेल, शंभर पोरांना जिंकली. दिवस फिरतात मांदीच्या पिल्लाला धोका भोक्या पासून, सापाच्या पिल्लाला धोका आहे आई पासून. तुम्हाला मला सगळ्यात मोठा धोका एक मित्र, दोन भाऊबंद. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न करायचं ठरलं तर म्हाताऱ्याच्या गल्लीला सांगत होत उद्या मुलगी पाहायला जायचे. 50 माणसं निघायची महाराज, मुंगळीवर बसायची मंडळी, हांड्यात पाणी, तांब्या हातात, तिकडे ट्रेन फुलपात्र होत काय, वट्यावर तांब्या घ्यावायचा, या पाणी चहा सर्व जेवण, अरे पिठलं भाकरी पण दणकून, 100 माणसं पोरगी पाहायला. आता पोरगी पाहायला 2 माणसं जाईल, बोरं जाईन बोरं जवाब स्टुडिओ आणि वरून पोरं जाईन होती. आम्ही आलतो हे पण म्हणणं का कोणत्या होईल सांगू लागतो पोरी जवाब मला तुम्ही म्हणणं का ती पळून मी ती घालत आम्ही अजून बघतो काय नाही घरांना. फक्त घरांवरती महाराज, फक्त घरांवरती कवडं गेली तर स्त्रिया बाबाय नाही तर काय राहिले घरण करा अभ्यास. श्रीमंतांची घर इतके नालायक आहेत, म्हातारे पोरीला पाहुणे आले तर इमानस म्हाताऱ्याला कुंडून घेतात महाराज. हे लोक फक्त वर कलर कपडे घालून येणं त्यात वागून इतके भिकार होते. म्हाताऱ्याला कुंडून घेतात पण ठिकाणी येऊन दिली नाही म्हाताऱ्याला. नको नको म्हणजे डोक्यातून गेले काही बोलून कारण येणारे पाहुणे दिन बापाचे सगळे वड्या सापडे पाहुणे. अरे उलटा म्हातारा बाई तिकीट येऊन द्यायला पाहिजे, म्हातारे माहिती काढायला लय कट्ट कुठले पाहुणे बोलू जाय कुठली जिजबाई तिथं दिली नेता ऐकलं गेली. हो ते दिवस गेले आता 10 वर्षापूर्वी 2 लाखांची शिबी घेतात का लोक मुलगी देत होती. आता लोक म्हणजे त्यांना 4 10 2 12 एक जी शिबी असून वर घेते का घेते का? हा मग त्याची शिबी खाटा घे सांड घालून टाक काय आता नाही. ते दिवस गेले भाऊबंद मेले उदाहरण एका मिनिटात देऊन घ्या. 4,30,000 माणसं लावण्याच्या घरात 4,30,000 हिशोब सांगतो लिहून घ्या. 80,000 बायकांनी 1,00,000 पोर 1,80,000 1,25,000 नातू 3,05,000 आणि 1,25,000 4,30,000 रावणाच्या घरातली माणसं 80,000 1,00,000 4,30,000 माणसं अख्खी लंका सोन्याची. पण महाराज रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता, त्याचं पहिलं नाव मेघनाथ होत. भाऊबंद किती नाव ऐका ते लिहून घ्या रोज ऐका. इंद्र त्याचं नाव मेघ इंद्रनाथ इंद्रजित पडलं होतं, त्यानं 14 वेळा इंद्र हरवला होता आणि इंद्रजित जर मिळाला तरच रावण मरण हे त्याच्या चुलत्याला माहित होत. चुलता म्हणजे बापाचा भाऊ नाजाचा पोऱ्या सांगितलं म्हणजे बरं. कारण आता चुलती बिलते ऊन असायची ती पिकअपच पडली झाली. त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण गडी हुशार. वा बिभीषण इतका क्षेत्रागडी होता महाराज. लोकांनी रावणाचा बाबा टेकालाय पण खरा भामचा तर बिभीषण होता. बिभीषणाचं नाव यादीत आलं नाही आणि सच्चा वागणारा रावण होता सच्चा. त्याचा खलोकांनी बाहेर पाहा काय पान उतारा केला तो राक्षस होता. मग अरे ते इतका विद्वान माणूस नव्हता, मरताना हसले ते काही येणं होतं काय
इपोट देवात नहीं है, आमचे रक्षा ठेका नहीं है, रावण ना आपे सूर फटे कर रहे, जगत का पहला मात्र भक्त रावण है, अनलंका स्वर्ण जीवन की तरी शंकर जी भक्ति करी तो सुनी, इधर धर्म पर देने में उन्होंने आने दिया वो जीत नहीं थी, तो गए कच्चा करी हो तो गए मारा, ये देवी को कुंडू दिया, पर जगत का हाई सर के हाथ में लिंगा ना जगत धारा का कुंडू पर, वाह अंते रावण ने इंद्र जितना होता मुल्क होता, ए ये सुल्तान का ही कलम आता दायरे का हमारे दाम का ढोल बड़ी ना बात तेरा ना हमारे एक दम भी ना उल्ला शीता में ना नहीं का पहले इंद्र जी मारा था सुल्तान भी तीन नित्य कुत्ते मारे जी इंद्र जी कौन है कुत्ते हाँ अंबिशन कौन है सुल्तान अं सुल्तान ने कुत्ते मारे था कुत्ते ने सुल्तान मारे था मीटिंग कहाँ गया उन्हें लड़ी सखना सुखना था उन्हें ले ना घर बाप जी भाई था भाई कुत्ता मिला हुआ जी थोड़ी सी मुकाल हमने ली थी लाभ हो जाओ जी तुम्हारा सिर आज भी इतने वाले था ए अंतमारा मीटिंग तेरे शेले वाली का था रावणा ना भीम इलाइस रामा ने सही तो भी पिशा ना रावण मारे थे और आंख आई तो ना जो इंद्र जी था ये जो हाथ बाण में था काम है ये जो हाथ जो तेरी बाण आ रहा कार्य को पूछ रहा है यार कारण मैं देख रहा हूँ ये जो हाथ रहा वर्दा नहीं हाथ बाण आ रहा था समझ में आ रहा सल्ला पान से भी पिशा ना था कुतने वाक सोई तो नहीं ये इंद्र जी तो ना भाटा हाथ घटला मारा काय बोले से मारा इंद्र जी तो ना भाटा हाथ घटला मारा अन समर्ण सब बाना ना ते इंद्र जी तो ना हाथ घोपरा तो नूला ना ते लंके जाऊँ पड़ना ते उन्हें धपटे तर ते इंद्र जी तो ना ते बाना ना सा कारी कम राम तो सुना धावा ता सा पर भुखले ला घटला था आता मेरे भुखले बुड़ली तो तुटले हात अंगणात पडला माहिती म्हणलं रावणा ती सुनवायला आली सुलोचन होती ती तिचं नाव सुलोचन होतं फार ती दुबळी नव्हती ती पतिवंत होती पतिवंत का तू पतिवंत सांगायला परत नाही पाच मिनिटं जातील पतिवंत म्हणजे पूर्वी असा नियम होता बायकोनं पाणी तापवायचं नवऱ्यानं आंघोळ करायची असा नियम होता बंबात लाभले घरी असं आणि लुंगी झाला तरी वरून पूर्वी असा नियम होता पुरीचं लग्न बापानं जमवायचं आणि बाप ज्या घरात येईल त्या घरात पुरीनं नांदायचं आता या पाच सहा वर्षापासून नियम बदलला पुरीनं टोटल फायनल करायचं आणि बापाला एकच दम द्यायचा फक्त वहीन तर तिथं आपल्या पुरीत अभ्यास घेतात खरं बरोबर
कोणती आई दहा विचार पुढल्या 15 मिनिटे घेऊन बसती, कधी चौकशी केली का आपली पोरदावी नाही, वाहिले निघायचं जमात, दोन भावांचा मारा मारा लावायचं जमात, चांगल्या घराचा पंगा करायचं जमात, हे नाही जमत कारण तळतून सासरा उपाशी मारायचं जमात, चार चार गुरुवार तीन सासऱ्याला उपाशी मारायची, ही पोथी कोणती वाचायची, चार दिवस झाले आंघोळ नाही त्याच्या बाबला तू उशिरा झाल्या, तू इकडे उद्यापणाला भजी काढत दिला, कधी पाहिली का आपल्या पूर्वी अभ्यास करताना, पाहिली का तू तर आपल्या पूर्वी त्या वह्या उचका वर्गातल्या ते दप्तर पाहते एकदा उचकून शेवटच्या पानावगैरे पाठवतो घरा वाचा, कोणत्या येश तिचा पास पा, 8 दिवस झाले पास पंची नाही, पूर्वी रोज पाहिलेला जाती मुंबईतून वर्गात नाही घेते का चौकशी चौकशी आम्हाला नाही म्हणा, जर मुलीचा मोबाईल चेक करा, त्यातली रिंगटोन पहा, मेसेज पहा, ती कोणाशी दिली तास बोलत हे पहा, तिचा बॅलन्स चेक करा, आपण 100 रुपये दिली तिला त्याच्यात 500 रुपये आले, मी 100 ला 500 स्कीम कोणती आली, 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे का काय नाही मला फक्त वाक्य निघायचा, मी केलेल्या कर्माची फळ मला भोगायचे त्याच्यात वाटे करू नये कोणी काय मधील म्हणजे मानवर शरीर पडलं 6 महिने ठेवलं महाराज कृष्णाने स्वतः सोडवलं नाही तर तुम्ही जगाचं काय घेऊन नसते, पितामा भीष्माला भेटायला कृष्ण गेलते ना मग त्यावेळेला जर ते भीष्माने देह ठेवला असता आजरा अमर तर झालेच होते पण मोक्ष मिळाला असतं का नाही, अहो बायको पळवणार त्या जवळ होता राम मारताना आणि भीष्म पितामा भीष्माच्या जवळ तिष्ठला होता, पाणाव शरीर ठेवलं उत्तरायणाची वाट पाहत बसले आणि संक्रांतीच्या दिवशी देह ठेवून गेला, कोणी जणा दिला असतात की महाराज तो तुटलेला हात तिनं पाहिला पहिलं म्हणलं आणि ती बाहेर आली सुन होती ती रावणाची तिनं तुटलेला हात पाहिला आणि ती म्हणते त्यानं इंद्र हरवला त्याचा हात उडवायची डिली केली कोणी तिच्या बापानेच किंटिंग पण केली बसलेल्या माणसाला पाया पडून समजलं हे क्रिकेटचं किटर आहे आपलं किटर महाराज म्हणून तरी ऐकायचं नाही महाराज ऊन छोट्या करू दे महाराज किटर संपले का महाराज म्हणताना माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तरुण पोरण तुमचा मित्र म्हणून ऐका ते कालही खरं आजही खरं उद्याही खरं आपल्या तोंडात तुम्हाला केला म्हणजे ते कवाय खरं थोडं कानाला वाईट पण खरंच आता तुम्हाला वाटतं महाराज काही म्हणून मी 10 वर्ष कोणी बोलत होतो ते आज खरं आज बोलतो ते कवाय खरं आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका महाराज ऊन थोड्या मधून तिकडे दगड उचकला तर बॉय पण मनाला चांगले चालणं द्या आज पश्चातापद जगण्यापेक्षा भजनात जगलेलं काय वाईट दिवस फिरता रडला रावण काय दिवस आले महाराज घमेंड कमी करा घमेंड कमी करा घमेंड जिरती ती 2 वर्षापूर्वी जागेवर डाळी होते 120 रुपये किलो माणसं नीट बोला ना माणसं बायकोला स्कूटी पुरी आलो ना बापन पोऱ्या लागलो डोळे लाल देवाने मीटिंग घेतली केल्या रोगाला फोन केला स्कूटी गेली लोणली होती तार त्याची पटून त्याला मोकळा घेऊ तो इकडे प्रॉब्लेम आले उसाचे बागे तर होते ना लय वळवून कॅरस्टेन ऊस लावायचं पण 22 कारखान्याला पोचल आपला नेता का आपला नेता का रोग नेता का कसं द्या मग देवाना 2-4 महिने झाली मीटिंग घेतली अरे उसावाजी 11 ची कशी मग त्यानं हुंगीला फोन केला हुंगी म्हणजे ती वरून नाही येणार खाणार एक मला खवा रावण दिवस फिरतात रावण कारणला ऐका लंका स्वनेचे विषय सोडून द्या सून विधवा झाली अपमानाचं झालं डोळ्यात पाणी यायची वेळ आली कडे माझी सून विधवा आहे मी विधवा सुनेशी बोलावं तसं रडला रावण ती रावणाची सून हे ती रावणाची सून हाताजवळ गेली महिला मंडळ तो तुटलेला हात असा अंगणात पडला होता तो हात हल्ला हल्ला मारा तो हात तो तुटलेला हे तो तुटलेला हात हल्ला
तर तिनं कागदात पेन घेतला आणि त्या हाताला दिला. त्या हाताला त्याच्या उरलेलं तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. काय दिवस आले मला, तिनं तर कुठल्या हात घेतला रावणाकडे आली. खळ खळ रावणाच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खाली आल्या. सून विधवा झाली बोलावं कसं, विधवा सून झाली राजाला आग लागू द्या. पण कुळाला कलंक लागला, सून विधवा झाली पोटचा मुलगा गेलाय. सुनेशी बोलावं कसं, रडला रावण. तिनं तुटलेला हात रावणा पुढे नेला. रावणाला सांगितलं ज्याने इंद्र हरवला त्याचा हात ज्याने उडवला त्याचा पत्न घ्यायला सांगितली. काय खानदान भरणं होतं मला, रावण कच्चा नव्हता. रावणाला माहित होत ज्याने हात उडवलाय तो इथं बाप आहे. तुटलेला हात पाहिला होती रावणाची सून म्हणते. ते रावणाचे लोक त्याला म्हणतात का रे तुझी सून विधवा झाली, तो रामाकडे पाठवली. रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे, उद्या राम जर म्हणाला बायको आणून देईन तुझी सून घेऊन जाय. तू काय दिसली टपटपट डोळ्यातून पाणी आले. रावण म्हणला ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी. पण पाया पडून सांगतो दिवस फिरता. रडला रावण आणि एकदा वाक्य सांगा, अरण्याला आग लागली की हरण आपोआप पळून जातात, फुलाचा मकरंद संपला की भुंगा आपाप उडून जातो, आणि खिस्सा रिकामा झाला का जग आपोआप दुश्मन होत. तुमच्या खिशातले पैसे संपले ना तुम्ही जगातून संपले, जगाला तुमचं काहीही घेणं नाही. महाराज दिवस फिरले रडला रावण आणि दिवस फिरले कोण पण ते बायको सुद्धा फिरली. रावण रावणाची बायको फिरली आणि रावणाची बायको काय म्हणते ऐका, तुम्ही जर एवढे विद्वान होते तर तुम्ही शिद्ध पडून आणलं, तुमची इच्छा तुम्ही काम पडून दिली. रडला रावण, रावण बंद करणं म्हणतो बंद कर तोंडाला लगाम घाल. सीताम्या वायुमार्गाला आणली, हनुमान येईन आणि लंका पेटवीन या भीतीला मी घाबरत नाही. स्मृती देव कोंडून टाकले माझ्याकडे रावण लंकेचा काय विषय, माझ्या घराला नवग्रहाच्या बाहेर आहेत. मी 33 कोटी देव कोंडून टाकले, मी सीता वायुमार्गाला आणली आणि हनुमान येईल या भीतीला मी घाबरत नाही. मग मंगळवारी रावणाला म्हणते देऊन घ्या, मंगळवारी रावणाला म्हणते तुम्ही जर एवढे विद्वान होता तर सीता पळून आणली तुमची इच्छा का पूर्ण केली नाही. रडला रावण आणि रावण म्हणतो मंदोदरी ऐक, मी माझी सीता पळून आली ना, मी माझी इच्छा कालही पूर्ण केली असती, आजही केली असती, आताही केली असती. हनुमान यायला लंकेला पेटवी मग घाबरत नाही. पण मंदोदरी मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही. ऐक मंदोदरी ऐक रडला रावण आणि रावण म्हणतो मंदोदरी मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही. ऐक मी सीता पळवायला बसवे तर तू घेऊन गेलो, सीतेच्या झोपडीकडे उभा राहिलो, मी गाडी वाढवलेली होती तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो माय भिक्षा वाढा आणि मी खानदान असते म्हणून माझी लंका गेली नाही झाले. पण माय शब्दाला धोका देणार नाही याला रावण म्हणतात, याला चौथ्या त्याचा पुरावा आहे. हे तर वडील जे जे करतील त्या नाम ठरणार. काय विद्वान गेली होता रावण आणि मग एकदा बाजू कच्ची झाली. कोण कोण से राज नाही ते दरिद्री उठल ते बांधे मी तुझं ते झोपेल होतं 6 महिने नवीन आला का झोपायचं, जुना त्याला द्यायला का उठायचं. हाताने लंका गेली त्या बिचारी चांगली लंका त्याला मिळत होती. तिन्ही भावा शिकवली की बाज होते, एकानं देवाची बायको पळवली लंका कमावली, एकानं फुटला लंका कमावली. फुटल्याशिवाय इस्टेट मिळत नाही. मोसम म्हणून फुटलं, हवा पाहिजे 14-19 आहे का नाही, गडी फुटला कोण
हा गाडी झोप येत उठतच नव्हता. तलाठी नवीन आला का हे उठायचं अरे उतरत ना गेली लांबता. हा गाडी असा रामत होता हा काय म्हणा पुढच काय तू जर एवढा विद्वान होता तर तो शिद्या पळून आणली तर शिद्याला वश करायला तू रामाचे कपडे घालून का गेला डोके आणि हाच होता सांगायला रावण काय म्हणतो माहिती का रावण आणि रावण म्हणतो आणि मी सीतेचे कपडे रामाचे कपडे घालून सीतेकडे उभं राहिलो सीतेने नुसतं माझ्याकडे पाहिलं सीता इतकी पतिव्रत आहे माझ्यातलं काम काय इतकी सीतापती काम केलं माझ्यातलं आणि काम केलं ते जाऊ दे बोलू दे माझी मंजुरी मला आई नाही सांगली कुठे सांगितलं कोणी मी सीताच नको. हा महाराज हरी हाराची आब्रू घेतो बहिणाई त्याला कामाजी कोतवाल याने नागविले बघता इथं तिसऱ्या देते ओवे येऊन घ्या मालकरी मंडळी जळे मीन बुडली ती आगे मीन झाली ती दोरे मीन बांधली ती शिकले मीन रोवी ती पाशके मीन गोवी ती हे ज्ञान निधीचे भजन इथं कोण सुटला आपण ना झोंदेव झाले काय नाही भजण्याचा पोरे भजणे होईल हे त्याने डोक्यातून काढू टाकायचं. पप्पाची पोरे इली भजण्यांची तर खरंच कीर्तनकारांची तर कचा कच पटली आणतात काय सांगत ज्याचा बाप रामायण सांगतो त्याच्या पोरानं तू श्रीकृष्ण सीता आली रामरायला घरी तर धरतच गेला माणूस लिंबाच्या लिंबोळ्या किती पिकल्या तर गावला सुरुत पडला आणत नाही गोवी नव्या जटली लिंब लिंबोळी आला तो गावले सिसुका झाला काय त्याचा उपयोग माणसं नुसतं म्हणजे स्वर्गात काय होते इथं पीठ मला स्वर्गात खाऊ काय व्हायचे स्वर्गात काहीच नाही सगळं इथं अभंग तुकाराम महाराज गडवे तीन आहेत आणि फक्त चिंता करायची नाही या मुद्द्यावर आपण आतापर्यंत होतो अभंगाचा दुसरा मुद्दा सांगतो आणि तिसरा मुद्दा आज गाय पात्र कुटुंब मंडपाने यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्री गंगा भगीची परिघाबाई परिघाबाई रामराव वाघ वाघ परिवार गाय पात्र कुंजन कारभारी रामराव राधाबाई रामराव जिजाबाई सुभाष आणि समस्त वाघपाटील परिवार गायकवादर यामुळे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या सरळ त्याच्या चिंतनाला सुरुवात आतापर्यंत झालं काय आतापर्यंत आपण दोनच गोष्टी शिकलोय फक्त आपण रुकूनच आहे आणि चिंता करायची नाही. आज आपल्याला एकच शब्द शिकायचा कीर्तनात मानव हा ज्ञान प्रधान आहे आणि पशु हा भोग प्रधान आहे हे वाक्य आपलं एक वाट एक तास 20 मिनिटापूर्वी होत. मी कुठे जाऊ दे रातभर ती काय काळजी करायची रातभरी तुम्हाला जागा ना पण आपलं वाक्य बाकी सोडायचं नाही मग कीर्तनाला मजा नाही. मानव हा ज्ञान प्रधान आहे आणि पशु हा भोग प्रधान आहे. आता हे श्राद्ध वगैरे का करायचं तर त्याचं उत्तर असं आहे मातृपितृ ऋणातून कर्ज होणे मुक्त होण्यासाठी करावं लागतं. त्याला तुकोबाराने का अभंग लिहिलाय पिंड पदावरी दिला पुजे करी माझे झाले गयावचन भिटले पितरांचे ऋण आई वडिलांच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी करतं. हे तर सगळी दोन तीन पुजे तुमच्या पुढे मानतो फक्त यशला यश म्हणायचं नवला नव म्हणायचं पटकन माहिला म्हणलं पटकन आता बोलत जायचं दोन तीन पुजे फक्त मारावं किंवा नाही कसं मारावं केव्हा मारावं मरून दाखवतो स्वर्गात येऊन घालतो पहिल्या पुजेत सोडून देतो पटकन माहिला म्हणलं मारावं किंवा नाही हा मला नाही तर नाही मग. Okay.